चर्चित मामले महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री गलत जानकारी सदन में दे रहे हैं, ऐसा आरोप विधान परिषद के विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने लगाया है। एनआईटी का जो भूखंड है या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिलेली आहे, ज्यास हा विषय आम्ही काल आणि परवा विधान परिषदेत उठवला आणि विधानसभेच्या सदस्यांनी सुद्धा उठवला। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलले की आम्हाला या गोष्टीचं माहित नव्हतं की हे प्रकरण न्यायालयात चालू आहे, परंतु हे सपशेल चुकीचं आहे। माझ्याकडे एक 19/5/2018 पत्र आहे, जे लाच महासंचालक अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य जगदीश भोपळे यांनी प्रधान सचिव नगर विकास विभागाला पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये सुस्पष्टपणे या प्रकरणाची माहिती दिलेली आहे। याचा अर्थ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिलेली आहे। नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवाला अशा पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संचालकांनी ही माहिती ऑलरेडी 19/5/2018 कळविलेली होती आणि म्हणून ते जे म्हणतात की आम्हाला माहिती नव्हतं हे चुकीचं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी जे ऍफिडेव्हिट नागपूर उच्च न्यायालयात दिलेलं आहे त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आदेशाच्या वेळेस ही बाब लक्षात आणून देण्यात आलेली नव्हती। हे अतिशय चुकीचं वक्तव्य आणि चुकीचं ऍफिडेव्हिट नागपूरच्या सर्वोच्च न्यायालय नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी सबमिट केलेलं आहे। मी या संदर्भात बोलेल की खोटी माहिती सभागृहाला दिली जाते। या संदर्भात सभापती दीपक म्हैसकर, अश्विन मुद्गल, शीतल तेली उगले आणि मनोज कुमार सूर्यवंशी या चार अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे।